अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. पूर्वकल्पना न देता अचानक लोडशेडिंग करणाऱ्या महावितरणच्या सावंतवाडी उपकेंद्रात शिरून यंत्रचालक आनंद गावडे यांच्यासोबत काही नागरिकांनी भाषाभाषी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार विनायक गावस यांचं नाव या संदर्भातल्या तक्रारीत विनाकारण गोवण्यात आलंय. या एफआयआरमधून पत्रकार विनायक गावस यांचं नाव वगळण्यात यावं अशी मागणी होत आहे. सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी MSEBचे अधिकारी भुरे तसेच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन देत पत्रकार विनायक गावस यांचं नाव एफआयआरमधून मागे घेण्याची विनंती केली. पाहूयात. आज आम्ही कुठचाही याच्याशी पक्षीय संबंध नसून जे काय कालची जी दुर्घटना घडलेली आहे आणि जो काय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या भावना होत्या त्या कुठेतरी भावनांचा उद्रेक होऊन हे काल हा मारहाणीचा प्रकार घडलेला आहे. कुठच्याही प्रकारचा नियोजित अशी ही घटना घडली नव्हती. अचानकपणे जो काय MSEBने जो भारनियमन केलं होतं त्याच्या विरोधात कुठेतरी सर्वसाधारण नागरिक आक्रमक झाला होता आणि त्यांचा आक्रोशाला या कर्मचाऱ्यांना सामोरे जावं लागलं होतं आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व पक्षीय, आमचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असतील, वकील संघटनेचे असतील, सर्वच पक्षीय आणि सावंतवाडीतले नागरिक असे मिळून सुशिक्षित नागरिक आहेत असे सर्वजण आम्ही मिळून आज इथे निवेदन MSEBचे साहेब अभियंता, उपअभियंता साहेब आहेत त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की जे काय ह्या सर्वसामान्य नागरिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तुम्ही मागे घ्यावे आणि जे काय आता लोडशेडिंग आपण करणार आहात तर त्याच्यात कुठेतरी त्याचं नियोजन कुठेतरी सर्वसाधारण नागरिकांना त्याचं हे माहिती समजली पाहिजेत आणि त्याच्यामुळे नागरिकसुद्धा कुठे तरी या बाबतीत जागरूक राहतील आणि अशा पुन्हा घटना सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत आणि शांत शहरात घडू नयेत याची देखील आपण दक्षता घ्यावी यासाठी आम्ही सर्व नागरिक मिळून या ठिकाणी मग याच्यात भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि काँग्रेसचे आहेत, तसेच सर्व व्यापारी संघटना म्हणजे सर्व पक्षीय आहेत, माझी संघटना आहेत, विविध संघटनेचे पदाधिकारी आहेत, विविध समाजाचे पदाधिकारी आहेत, व्यापारी संघाचे आहेत, सगळेच असे सर्वजण आम्ही मिळून आम्ही सावंतवाडीकर, सावंतवाडीवासी आणि सावंतवाडीतील रहिवासी म्हणून आज आम्ही इथे MSEBच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. याच पद्धतीचं आम्ही निवेदन माननीय PI पोलीस स्टेशनचे जे आता पोलीस निरीक्षक शंकर कोरे साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही इथून आता जाऊन देणार आहोत आणि हे जे काय हा प्रकार घडलेला आहे मारहाणीचं आम्ही कुठच्याही प्रकारचं समर्थन करत नाही, परंतु कुठच्याही हेतुपुरस्कर अशी मारहाण झालेली नाही आहे. ह्या नागरिकांच्या भावनांचा कुठेतरी उद्रेक झाला होता आणि त्यातूनच ही घटना घडलेली आहे. निभागा सर, आपल्याकडे येतोय कालच्या प्रकारात पत्रकारावरती गुन्हा दाखल झाला, म्हणजे निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्यावरती का पत्रकारावर अशा प्रकारे जर गुन्हे दाखल होतील तर सावंतवाडीत मला वाटते पहिलीच घटना आहे, काय सांगाल? पत्रकारांच्यावर खरं म्हणजे हा गुन्हा नोंद व्हायला नको पाहिजे होता. ते वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यातून म्हणजे वस्तुस्थिती दाखवणं हा त्यांचा धर्म आहे, पत्रकारितेचा धर्म आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये आणि त्याच्यातून ह्या गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती लोकांची, लोकांनी काय ठरवून काय केलेलं नाही, त्याच्यामुळे अचानक भारनियमन झालं, काही भागात लाईट चालू काही भागात लाईट बंद, त्याच्यावरून लोकांचा असा समज झाला की आमच्यावर काहीतरी अन्याय होतो आहे आणि त्या रागातून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. झालं ते चुकीचं झालं ते निश्चितपणे, पण म्हणून त्यांनाही शिक्षा नको, ते गुन्हे मागे घेतले जावेत, कारण लोकांचं करिअर आहे, लोकांना त्रास होऊ नये ह्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि भारनियमन हे अत्यावश्यक आहे असं एकंदरीत सगळी म्हणजे कोळशाची टंचाई आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर भारनियमन अनिवार्य आहे, पण ते करताना सगळ्यांना सुसह्य होईल, सगळ्यांना त्याचं सांगून करावं, म्हणजे लोकही आपलं नियोजन करतील, लोकांनाही त्याचा त्रास होणार नाही आणि MSEBलासुद्धा त्या भारनियमनातून जी त्यांची उद्दिष्ट आहे ते साध्य करायला मदत होईल. कारण महाराष्ट्रातला एकमेव हा जिल्हा असा आहे की जिथे ग्राहकांची थकीत बिलं कमी आहेत आणि औद्योगिक वापर कमी आहे, कृषीपंपाचा वापर कमी आहे, मग अशा जिल्ह्यावर ही खरं म्हणजे अन्यायकारक आहे हे भारनियमन. ते जर शक्य असेल तर ते मागे घ्यावं, म्हणजे जेणेकरून इथले जे स्थानिक नागरिक जे वेळच्या वेळेवर बिलं भरतात त्यांच्यावर अन्याय होणार.
नक्की प्रवळकर सर आपण ही सामाजिक क्षेत्रात आहात, एका पत्रकारावरती गुन्हा दाखल झालेले सावंतवाडी शहरातली पहिलीच घटना आहे, काय निषेध व्यक्त कराल? खरंच म्हणजे पत्रकारावरती गुन्हा दाखल होणं हे खरंच चुकीचं आहे, कारण पत्रकार हे नेहमीच सगळ्या बाजू दाखवत असतात, वस्तुस्थिती दाखवत असतात, जनतेचा उद्रेक झालेला असताना रात्री 1 वाजता स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत होते आणि या सगळ्या गोष्टी दाखवत होते. त्यांचं जे वास्तववादी मांडणी होती ती मांडणी कोणती कोणी कोणालाही वाईट वाटतं का माने अशा पद्धतीची होती, कारण जसं निंबाळकर सर म्हटले त्या पद्धतीने ह्या MSEBला जर हे सगळं करायचंच होतं तर त्याचं एक नियोजन कळवलं पाहिजे होतं, विशिष्ट वेळी लोकांनी कसं जगायचं, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा सुरू असताना सुद्धा तुम्ही लाईट घालवता मग त्या मुलांची झोप मोड होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. प्रशासनाने कोणतीही गोष्ट करू नये असं आमचं म्हणणं नाही, प्रशासन जी गोष्ट करते ते लोकांना सांगून त्याने ते करावी, मग जेणेकरून एखादा निर्भीड पत्रकार अशा पद्धतीने त्या गोष्टी दाखवणार नाही आणि दाखवल्यानंतर त्या गोष्टीचा युवापो झाला म्हणून त्याच्यावर बदनामीकारक किंवा त्याला त्याच्यावर केसेस दाखल करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की गेल्या कालची घटना ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, कोणीही ठरवून काही केलं नव्हतं, त्यामुळे त्या सगळ्यांवरचेच गुन्हे मागे घेण्यात यावे, कोणीही मारहाणीचं समर्थन करणार नाही अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणंसुद्धा काही लोकांनी थांबवलं पाहिजे, परंतु जेव्हा लोक चिडतात लोकांमध्ये जेव्हा उत्स्फूर्त एखादी भावना येते त्यावेळी अशा घटना घडतात, त्या अनवधानाने घडलेल्या असतात, त्या ठरवून घडलेल्या नसतात. खरं म्हणजे आता जहा लोड शेडिंगचा जो प्रकार आजमध्ये अचानक बंद झाले आहे, खरं म्हणजे आता 2 वर्षाच्या कोविडच्या परिस्थितीत व्यापारी तर पूर्ण कोलमडलेला आहे आणि त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांनी आपली लाईट बिलं वगैरे रेग्युलर भरत आहेत आणि भरत आहेत ते लोक, अशा परिस्थितीत जर आता लोड शेडिंग पुन्हा जर आपल्या जिल्ह्यावरती लादला गेला तर व्यापार आधी एकतर व्यापारी कंटाळलेले आहे, लोडचं कोरोनाचं पिरियड त्याच्यानंतर ST बंद असल्यामुळे मार्केट एकदम थंड आहे, त्याच्यात आता लोड शेडिंग वगैरे चालू झालं तर परत आणखी त्याच्या व्यापारावर मोठा परिणाम होणार. आता कोल्ड्रिंक हाऊस आहेत किंवा हे शीतपेय विकणारे त्यांचा हा 2 महिन्याच्या कालावधीतच व्यवसाय होतो, त्यांना तर आणखी त्याच्यात भरपूर नुकसान होणार आणि त्या पिरियडमध्ये हे अचानक लोड शेडिंग झाल्यामुळे आता एकतर परीक्षा चालू आहेत, 10वीच्या नुकत्याच संपल्या, 12वीच्या इतर परीक्षा चालू आहेत, ह्या परीक्षेच्या कालावधीत नाही म्हटलं तरी पालक म्हणा इतर जे लोक आहेत ते अक्षरशः वैतागलेले आहे आणि हा जो प्रकार जो घडला त्याला आम्ही अजिबात समर्थन करत नाही, पण तो उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, त्याला आता कुठेतरी सावंतवाडी असे प्रकार खरं म्हणजे घडता का नाही, कारण आपण सावंतवाडी सुसंस्कृत आहे त्यामुळे आज घडला त्याला ते पर्याय नाही, घडला आहे कुठेतरी, पण आपल्या MSEBने त्याच्यावर हे करून कुठेतरी ह्या केसेस त्यांच्या मागे घेतल्या तर पुढे चांगलं आहे, आपल्या लोकांमध्ये सुसंवाद होऊन हे कुठेतरी असे प्रकार घडणार नाही याची लोक दक्षता घेतली. विनायक गवस सिंधुदुर्ग लाईव्हच्या पत्रकाराचं नाव आहे. निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या विनायकसारख्या एका निर्भीड पत्रकारावरती गुन्हा दाखल होतो आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल राष्ट्रवादीकडून? पत्रकार हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे, जे वास्तव दाखवण्याचं काम पत्रकारांचं आहे आणि ते कुठेतरी वास्तव त्याने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा 100% सर्वसामान्य म्हणजे पक्ष न म्हणता सर्वसामान्य सावंतवाडीकरांचा या पत्रकारांना 100% साथ असणार आहे पत्रकारावर आणि याच्यावर कुठच्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये आणि जर झालेला असेल तो त्वरित मागे घ्यावा यासाठी आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आता पोलीस निरीक्षकांची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जात आहोत. सावंतवाडीसारख्या शांत सुसंस्कृत शहरात कालची जी घटना घडली आणि त्यात एका कोकण साथ लाईव्हच्या पत्रकारावरती गुन्हा झाला, मला वाटतं सावंतवाडी शहरातली पहिलीच घटना असेल एका पत्रकारावरती निर्भीडपणे उत्तंकन करणाऱ्या पत्रकारावरती गुन्हा दाखल झाला आहे, काय सांगाल? अशा प्रकारे हा झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करणार आहे. पत्रकारांवर आजपर्यंतच्या इतिहासात पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला असं कधी आहे? म्हणजे पत्रकार आपलं काम करत असतो, तो सर्व गोष्टी क्लिअरपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, अशावेळी अशा पत्रकारांवर गुन्हे दाखल करणं हे अत्यंत चुकीचं काम आहे. कालची जी घटना झाली हा जनतेचा उद्रेक होता, अचानकपणे भारनियमन करून सावंतवाडी शहराची लाईट रात्री 12 वाजता घालून 2:30 वाजेपर्यंत भारनियम आहे असं सांगितल्यानंतर तो जनतेचा उद्रेक झाला, कारण कोणत्याही प्रकारची कल्पना न दिल्यामुळे लोकांची मानसिकता झाली नव्हती. आज जर लाईटच्या ऑफिसकडून सांगण्यात आलं की सावंतवाडी शहरात आजपासून भारनियम आहे, 4 तासात असेल, 2 तासात जे काय असेल, त्यावेळी लोकांची मानसिकता तयार होते. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही प्रकारची नसताना किंवा कोणाला कसली कल्पना नसताना अशा ठिकाणी 12 वाजता रात्री भारनियमन केल्यामुळे शाळेचे विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, गरोदर बायका असतील किंवा इतर कोण आजारी व्यक्ती असेल, हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, या सर्वांच्या समस्या निर्माण झाल्या.
त्यामुळे हा जनतेचा उद्रेक होता, अशा उद्रेकामुळे अशा अशी घटना घडली। एखाद्या व्यक्तीला मारण करणं हे काय शोभनीय नाही किंवा ते निंदनीय असतं, परंतु ही घटना घडण्यासाठी जितका सामाजिक कार्यकर्ते किंवा जे नागरिक आले होते तेवढे जबाबदार आहेत, तेवढे जबाबदार ही MSEBसुद्धा आहे। MSEBने कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही। ज्यावेळी नागरिकांनी यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी यांचे फोन बंद असतात। ज्यावेळी नागरिक या ठिकाणी आले, लाईट ऑफिस सावंतवाडीच्या मध्यवर्ती ठिकाणी लोक आले, तेव्हा यांचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी हजर नव्हता। त्यामुळे सदरचे लोक कोणाला तरी जाब विचारण्यासाठी त्या फिडरच्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी जाऊन जी धक्काबुक्की झाली आणि अशा प्रकारची त्यांनीसुद्धा उलटीसुलटी उत्तर दिली, म्हणूनच धक्काबुक्की झाली। कोण कोणाच्या शर्टाला कधीही हात घालत नसतो, समोरच्याकडनं जसा प्रतिकार येतो जशी भाषा वापरली जाते तशीच समोरच्याकडूनही भाषा वापरली जाते। त्यामुळे अशा प्रकारची घटना निंदनीय आहे। मारामारी होताने होती, परंतु त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं की लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण कुठलाही अधिकारी या ठिकाणी कधीही हजर नसतो। सावंतवाडी तर लाईट ऑफिसमध्ये अधिकारी हजर नसतात, त्याच्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होतात। समाजाचं जर हित असेल आणि समाजासाठी जर यांना भारनियमन करायचं असेल तर त्याची पूर्वकल्पना या पुढे तरी द्यावी व अशा प्रकारचे होणारे जे प्रसंग आहेत हे प्रसंग टाळावेत। आणि पत्रकारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, या अधिकाऱ्यांनी लाईटच्या पत्रकाराचं नाव सांगितलं त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला, ही खरोखर अशोभनीय गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे। पत्रकार आपली काम करत असतात, ते समाजाचं वृत्तांकन करत असतात समाजासाठी आणि सर्व गोष्टी क्लिअर लोकांना समजावून सांगत असतात। अशा प्रकारे काम करणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणं ही चुकीची गोष्ट आहे, अशी घटना पूर्ण घडली। कालच्या घटनेबद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? एका पत्रकारावरती गुन्हा दाखल्याबद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? पक्षाकडची भूमिका पण स्पष्ट आहे। पक्षाने सांगितलं आहे की अशा प्रकारचे गुन्हा पत्रकारांवर, सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल होत असतात, पण पत्रकारांवर गुन्हा दाखल होतो ही घटना पहिलीच घटना आहे आणि अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये। किंवा आज जर त्यांचा जर त्यांना जर गुन्हा तो मागं घेता येत असेल तर लाईटच्या साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी पत्रकारावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो तरी त्यांनी मागं घेण्यासाठी एक पोलिटिशनला अर्ज द्यावा किंवा कोर्टात अर्ज द्यावा आणि पत्रकाराला या प्रकरणातून बाहेर काढावं अशी मी त्यांना विनंती करतो।